शिरोळ तालुक्यातील हेरवाड जवळच्या पंचगंगा नदीपात्रात बारा फूट लांब मगरीचा वावर वाढलाय त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागानं या मगरीचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे गेल्या वर्षीच्या महापुरानंतर शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्रात मगरीचा वावर वाढला आहे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही मगरी पंचगंगा नदीपात्रात आल्या आहेत हेरवाड आणि शिरोढोण या नदीकाठच्या गावाजवळ बारा फुटी मगर दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे नदीपात्रात मगरीचा मुक्त वावर असल्यानं रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासाठी ग्रामस्थ झजावत नाहीत याआधीसुद्धा शिरोळ तालुक्यात मगरीनं माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात अशा परिस्थितीत वनविभागानं तातडीनं मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी केली आहे हेरवाड येथे पंचंगा नदीमध्ये हेरवाड ते अब्दुलाट या दरम्यान एक म मोठी नऊ ते दहा द्वा, नऊ ते दहा फुटाची मगर वावरत आहे ही।, ही मगर वरून सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये वरून पडलेले असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पंधरा वर्षात पंचंगेचं पाणी एवढं स्वच्छ झालं नव्हतं ती पंचगंगा आता एवढी शुद्ध झालेली आहे त्यामुळे प नदीमध्ये पोहण्यासाठी धुणे धुण्यासाठी गर्दी वाढत आहे त्याच्यामुळे रात्री अवरात्री मोटर चालू करायला जायला शेतकरी भीत आहेत तरी वन विभागाने व प्रशासनाने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी आमची एक कळकळीची विनंती आहे